नमस्कार, मी श्रद्धा मुस्लिमुल्ला. आपण पाहतात एसएम नेटवर्क प्रस्तुती चलन न्यूज टाइम. पाहूया आजच्या ठळक घडामोडी आमच्या प्रतिनिधीचं. तारदाळमध्ये बापानेच केला मुलाचा खून. 12 तासाच्या पोलिसांनी तिघांना केली अटक. तारदाळ येथील राहुल दिलीप कोळी वय 35 राहणार बिरदेव मंदिर मागे तारदा याचा खून गुरुवार दिनांक 14 जून रोजी रात्री 11:00 सुमारास आवाडे टेक्सटाईलजवळ आयकॉम कंपनीच्या मागील बाजूस असलेले रेल्वे रुळागत असणाऱ्या कच्च्या रोडवर राहुल कोळी याचा मृतदेह आढळून आला. तर शहापूर पोलिसांनी अवघ्या 12 तासात दिलीप तुकाराम कोळी वय 55 राहणार बिरदेव मंदिर मागे तारदा, विकास अनिल पोवार वय 34 राहणार जावेवाडी तारदा व सतीश शामराव कांबळे वय 35 राहणार आंबेडकर नगर तमदलगे अशा तिघा संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. तर पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की राहुल दिलीप कोळी हा दारू पिऊन गेली 10 ते 12 वर्षापासून घरी त्रास देत होता व वडील दिलीप कोळी यांना तू घरातून निघून जा असे म्हणून धमकी देत असल्याने व तसेच लोकांच्याकडून पैसे घेऊन कर्ज करत असल्याने त्याच्या त्रासाला कंटाळून त्याचे वडील दिलीप कोळी यांनी त्यांच्या ओळखीचे असणारे विकास पोवार व त्याचा मित्र सतीश कांबळे याच्याशी संगणमत करून राहुल याचा खून करण्यासाठी विकास पोवार व सतीश कांबळे यांना 50,000 रुपयाची सुपारी दिली होती. त्याप्रमाणे तिघांनी गुरुवार दिनांक 14 जून रोजी रात्री 10:30 ते 11:00 दरम्यान आवाडे टेक्सटाईल पार्क येथील आयकॉनिक कंपनीच्या मागील बाजूस असलेले रेल्वे रुळागत असणाऱ्या कच्च्या रोडवर नेऊन राहुल कोळी यास जीवे ठार मारले. त्याबाबतचा गुन्हा शहापूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. तर पुढील तपास शहापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील हे करत आहेत. आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा एस एम नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम. एक शोध सत्यासाठी.